आता आपण लंब रेघा काय असतात ते बघूया. या दोन रेघा आहेत, ही रेघ ए बी आणि ही रेघ बी सी. या दोन रेघांचा मिळून एक कोन बनतो, तो कोन आहे काटकोन. म्हणजेच या कोनाचे माप 90° आहेत, म्हणूनच या रेघांना लंब रेघा असे म्हणतात. आपण लंब रेघांचे अजून एक उदाहरण बघूया. या दोन रेघा आहेत, एक रेघ ए बी आणि दुसरी रेघ सी डी. या रेघा जरी आत्ता एकमेकांना जुळलेल्या नसल्या आणि लंब दिसत नसल्या, तरी या रेघा लंब आहेत. कारण जर मी ही रेघ वाढवली आणि ए बी ही रेघ सुद्धा वाढवली, तर पुढे या रेघा एकमेकांना मिळतात आणि त्यांच्यापासून बनणारा कोन हा 90° आहे, म्हणून या रेघा एकमेकांना लंब आहेत. लंबरेघांचे अजून एक उदाहरण म्हणजे या दोन रेघा आहेत, एक रेघ ए बी आणि दुसरी रेघ बी सी. जरी या दिसायला लंब दिसल्या, तरी आपण जर कोन मापकांनी मापायला गेलो तर या कोनाचा अंश आहे 95°, म्हणून या रेषा लंब नाही आहेत. लंबरेघांचे अजून उदाहरण म्हणजे या वहीचे हे कोपरे किंवा कागदावर या गुलाबी रेघा किंवा ही रेघ ए बी आणि ह्याला लंब असलेला हा स्केच पेन.